ही आता जगात कोणालाच माहित नाही की ते गाव कसं कन्वर्ट झालं, कशा तिथं लोक बनले. आता तिथं मोठं चर्च आहे वाटतं. हो मोठं चर्च ते आपल्या सगळ्या समाजाने मिळून बांधलेले. नाही ते मिशनरी बांधलेले, चर्च ऑफ स्कॉटलंड मिशननी बांधले. त्यांनी तिथे शाळा वगैरे काढली असते सगळे आजूबाजूच्या गावामध्ये. आजूबाजूच्या गावात त्या गावामध्ये शाळा आजही शाळा आहे तिथे. हा आजही आहे. आणि ज्या गावात बाप्तिस्मा वगैरे घेतलेला असतो त्याच गावामध्ये शाळा. जिथं नाही तिथं गरज नाही, जिथं नाही तिथं गरज नाही. म्हणजे त्या मास्टरनी काय करायचं, पोथी प्रार्थना घ्यायची, धर्मोपदेश करायचा, लोकांना धर्मातले हे सांगायचे आणि मुलं शिकवायची. बरोबर. तर मी पहिलीपासून ते तिसरीपर्यंत तिथे शिकलो त्या शाळेत. आणि मग जालन्याला आलो बोर्डिंगमध्ये. काही कारणामुळे मला बोर्डिंगमधून काढून टाकलं. मग काढून टाकल्यानंतर मी सरकारी शाळेत गेलो. लोखंडे गुरुजीचा सहवास मला लाभला एक दीड दोन वर्ष. तर गावामध्ये राहणीमान, हुशारी, हे राजभाऊ पाटील, हे अंबादास पाटील, तर ते आंब्या राजा असे म्हणायचे. तर म्हणजे गुरुजी आम्हाला तशी सव, राजा आंब्या, म्हणजे मनातली जी भीती होती विटात तो माझ्या गेलेला. नाही नाही तो का गेला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण की तुमची मावशी इकडे झाल्यामुळे तुम्ही तिथं ते विचार आले. हा जे ख्रिश्चन धर्माचे समतावादी विचार आहे हो ते आल्यामुळे तुम्हाला बाकीचे सगळे माणसं समान वाटतात. कारण ते संस्कार जरी तुम्ही ख्रिश्चन कन्वर्ट झाले नाही तरी पण संस्कार मात्र ते डोक्यात राहिले ना. हा तर म्हणजे विटाळ वगैरे असं काही म्हणजे बिलकुल नव्हतं मला वाटत. बिलकुल. कारण तुम्ही तसं केलं पाहिजे, तुम्ही त्याला रिॲक्शन द्याल. हा तुम्ही त्याला बोलणार समोरच्याला. कारण ती शक्ती तुमच्यात आली होती. हो कारण तुम्ही एक प्रसंग सांगितलं मला. हो बिलकुल. तर आणि मग हे मुलं चौथीपर्यंत शिकले, शाळेतून निघाले आणि मी पाचवी सहावी सातवी उर्दूला गेलो. म्हणजे फार शिकलो असं त्या गावामध्ये भ्रम झाला. मी तुम्हाला एक मुसलमान होता सुशिक्षित, रहिबरे दक्कन तो पेपर वाचित होता. तर मी असं पाहू लागलो बारकाईने. कुछ आता क्या, म्हणजे आता हे जर तू पाहायला लागला तुला काही येतं का, तर म्हणलं हाव कोण सी जमात मे. तुम्ही म्हणलो हफ्तुम मे. हफ्तुम मे म्हणल्यानंतर तो असं टेकून बस असंच बसला. हफ्तुम मे आहे तू. अरे बाप रे आणि मी सहज म्हणून गेलो. त्यावेळेस आम्हाला उर्दू बोलायची सवय होती. बरोबर. मग त्या मुलाला नेहमी तसं बोलून मारायचा. अरे ते एक मांका छोकरा हफ्तुम मी हे बोलता अशा रीतीनं. मग तुम्हाला ते तिथला जो परिसर होता तिथं परिवर्तन होतं. मार चालू गेला तिथं परिवर्तन होतं. हा पण मध्ये मध्ये अशा दुसऱ्या ठिकाणी बदल्या झाल्या असतील तुमच्या. हा बदल्या मग काय वर्ष वर्ष दोन दोन वर्ष राहिलो. आता कुठले कुठले गावामध्ये बदल झाले समजा अंदाज? माहेर जावळ्याला, त्याच्यानंतर रांजणीला, त्याच्यानंतर मग ढासल्याला. ढासला. तर त्या गावामध्ये तर आपल्या महारमांगांनी गावक्या सोडलेलं असतील ना, ते करतच असतील समजा सुरुवातीला. हो सुरुवातीला करीत होती. आणि मी ढासलेला गेल्यानंतर ते सोडलं. पण एक गोष्ट झाली, महार लोकांनी अगोदरपासून सोडलेल्या होत्या. नाही नाही आता मी असा अभ्यास करतोय काका म्हणजे गुरुजी की लातूर उस्मानाबाद साईडला 70 पर्यंत गावक्या सोडल्या आहेत लोकांनी. 70-77 पर्यंत असं. आता मी शोध घेतोय 70-77 पर्यंत सोडल्या आहेत. परंतु इकडच्या भागामध्ये जे जालना जिल्ह्यामध्ये तिथं सोडल्या गेल्या 50-52. हा पण काही लोक होते आपल्यातले. आता समजा माझ्या आईची मावसाच होती. हा त्यांनी सोडलीच नाही गाव. कोणतं गाव? वाडी. कोणती वाडी?
वाडी आपल्या भोकरण तालुक्यात येते. बर, सोडलीच नाही त्यांनी, वर्ष दीड वर्ष सोडलीच नाही. त्यांच्यावर सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकले आपल्या. अच्छा अच्छा. मग त्यांनी सोडली. असा बी काही प्रसंग आहे का तुमच्या आठवण्यात की बाबा एखाद्याने सोडली नाही किंवा सोडली असं? नाही, काय झालं, ज्या धासल्याला साऱ्यांनी विचार करून सोडली, मानकी सोडली. हा, त्याच्यामुळे पुढारी कोण होता मग असा की त्यांनी पुढं पुढाकार घेतला? म्हणजे काय झालं, उत्पन्नच काही द्यायनात लोक, काम करून घ्यायचे आणि उत्पन्न काही नाही. भाकर जरी वाढायची तर काय बाबा, म्हणे भाकर येसकराला भाकर वाढा माय साहेब हे म्हणायचे. तर जी बाया येते म्हणे तर त्या बांगड्याचाच आवाज जास्त होतो. भाकर काही नाही, जरास कुटका टाकते पण जोरात टाकते. अच्छा अच्छा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की उत्पन्न कमी व्हायला लागलं. मग कोणी पुढाकार घेतला? ते गावच्या लोकांचं नाव सांग. सर्वांनी मिळूनच. नाव काय त्यांचं गावातल्या लोकांचं? कोंडी बाबा. कोंडी बाबा. हा, मांग आसुरवा वाघ. हा, मांग वाघ नाव नव्हतं? नाही, वाघ नाव नाही, मांग. इकडं पट्टेकर. पट्टेकर. हा, दौलत खरात हे आता त्यांचे वडील. हा, त्यांचे वडील वगैरे याचे यांनी सर्वांनी विचार करून गावकी सोडली. 50-52 काळ असं सांगतो. हा, 50-52 काळात नाही, फार नंतर सोडली असं यांनी. 50-52 काळात मारसावळीने सोडली. मारसावळी सोडली. मारसावळींनी फार म्हणजे त्या दृष्टीनं. ते आजोबा म्हणजे किती वय आहेत कत्रुसाळ्यांचं, त्यावेळेस शिकले म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना तिथून गहू ज्वारी घेऊन यायचे म्हणजे. तुम्हाला तिथे ख्रिश्चन मिशनरी असल्यामुळे तू म्हणत शिक्षण झालं तिथं. हो, जर ते नसतं ते बेथर खेळ नसतं. नाही, मग शक्यच नव्हतं. मग शक्य नव्हतं. आणि विशेष म्हणजे माझ्या आईनं शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार हे केलं. आई म्हणजे तुमची मावशी? नाही, माव आईनं मावशीकडे पाठवले शिकवायला. हो ना, पण म्हणजे आई आणि मावशी म्हणजे दोघं बहिणी बहिणी आहेत ना. हो, तर मग एक बहिणी शिकवते, एक बहीण शिकवते, ते विचारातच त्यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली असेल. पण झालं काय, मावशीची जे मुलं आहेत ते शिकले नाही. बघा, पण आईच्या मुलं मला शिकावा लागलं. बरोबर. म्हणजे मुलगा जज झाला, आज मोठ्या मोठ्या पदावर पोहोचले ना. आईच्या प्रेरणेमुळे मला शिकावं लागलं. ना इला जाण नाही तर मी शिकलो नसतो. किंवा तुम्ही तुमच्या गावाला असते समजा, जे वडिलांचं गाव. हा, तर मग तर प्रश्नच नव्हता. तिथं तर एकदम निरक्षर सारे लोक. पोलीस पाटील सुद्धा निरक्षर. दुसऱ्या गावात जाऊन रिपोर्ट लिहून आणायचा आणि पोलीस पाटलानं अंगठी असायची, ती शाहीत बुडवून लावायची. अंगठी लावायची अंगठाने? अंगठी, अंगठी तो शिक्का होता त्यांचा. अच्छा अच्छा अच्छा. पोलीस स्टेशनला जर गेला तर एक सोलगावान होत, सेलगाव सोलगावान म्हणजे ते रेवल गाव आता त्या दुधनाच्या याच्यामध्ये गेलं ते. तर तिथं पोलीस पाटील, माली पाटील सुद्धा निरक्षर, कोणी शिकलेलं नाही. तर मग मार मांग काय शिकलेले? एकच महाराचं घर आणि एकच मांगाचं घर. एकच घर होते? एक तुमचं आणि एक दुसरं कुणाचं. हा, तर तिथं जर ढोर वाढायचं तर महाराणी मांगाला बोलू म्हणजे त्यांचं शक्यच नव्हतं. म्हणजे एकट्याला ओढवतच नव्हतं आणि तेवढं खावायला जात नव्हतं. बरोबर. दोघांनी ओढायचं, आपलं विल्हेवाट त्याची लावायची काही असं. तर असे प्रकार. तर ती अंगठी लावायची हा सांगायचं तात्पर्य, कोणी शिकलेलं नव्हतं. बरोबर. आणि मी जर तिथं असतो तर शिकलंच झालं नसतं. बरोबर. बघा, म्हणजे क्रांती किती आईने प्रेरणादायी आईच आहे समजा. आईमुळेच हे सगळं तुम्ही आज इथं आहेत आणि आज इतकी मोठी प्रगती झाली. बरोबर. मग माझ्या आईनं मला एवढं शिकवलं, मग मी सुद्धा मुलांना खूप अडचण काढून मी शिकवलं.
आज किती मुलं आहेत तुम्हाला, काय कुठल्या कुठल्या पदावर आहेत समजा? माझे मुलं चार आहेत, एक मुलगा, दोन मुलं आता डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर, MBBS MD पहिला मुलगा, दुसरा नाव काय त्यांचं? त्यांचं नाव चंद्रकांत शंकरराव थोरात, आणि नंबर दोनचा अशोक. त्यावेळेस एकच मेडिकल कॉलेज आणि एकच इंजिनिअरिंग कॉलेज मराठवाड्यात होत, औरंगाबाद आपली घाटी. 12 मुलं, 100 12 मुलं घ्यायचे, बाकी म्हणजे जागा नव्हती, रिजेक्ट करायची. हा, तर त्याच्यामधून त्याचा नंबर लागला. नंबर दोनचा अशोक, तो BE करता लागला, इलेक्ट्रिकल इंजिनिअर. हा, नंबर तीनचा, मग त्यांनी चांगले मार्क्स घेतले, मग आता मेडिकलला दोन्हीकडे नंबर लागले. बापे, मेडिकलला पाठव का इंजिनिअरिंगला पाठव? तर इंजिनिअरिंगवाला मुलगा काळा होता आणि ते थोडं नापास करायचे ओरलमध्ये, नको अशोक 2-3 वर्ष नापास झाला, नको इंजिनिअरिंगला, बरे मेडिकलला, त्याला मेडिकलला. आणि हा चौथा जो आहे, तर ते भाषण करायचं, लेख लिहायची पेपरमध्ये, याच्यामध्येच वाजला तो. पाणी दे थंड, ते झाले. तर मग त्यांनी LLB केलं, कारण तिकडे मेडिकल इंजिनिअरिंगला तो लागला नाही. मग त्यांनी लॉ केलं. मी त्याला ॲग्रीला पाठवायचं होतं, ॲग्रीला नंबर लागला होता त्याचा, पण तो पेपरला द्यायचा, भाषण करायचा, त्याला हा छंद होता. तर म्हणे तुम्ही वकील करा म्हणे याला, म्हणून त्याला वकिलाला पाठवायचं. आता जज झालेत ना? आता जज झालेत ना? आता जज झाला. येत पाहिजे तुम्हाला.